राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे या सोलापूर दौऱ्यावर होत्या। या दरम्यान त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले। आज बऱ्याच वर्षांनंतर खरंतर सोलापूरला आणि सिद्धेश्वर मंदिरात येण्याचा योग आला। आदरणीय पवार साहेब अनेक वेळा सिद्धेश्वर मंदिरात आलेले आहेत आणि आताच भाऊंनी पवार साहेबांचं आणि या मंदिराचं नातं आणि सोलापूर या सगळ्या आठवणींना उजाळा दिलाय। सोलापूर जिल्ह्याचे आणि कुटुंबाचे 6 दशकाचे ऋणानुबंध आहेत। या तालुक्यात येणं म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी माहेरला येण्यासारखं आहे। जिल्ह्याने पवार साहेबांवर प्रचंड प्रेम केलं याची मला जाणीव सातत्यानं आहे। दादांचं नेहमी बारकाईने जिल्ह्यावर लक्ष असतं। सोलापूरची जबाबदारी दिलेली आहे। आमचा सातत्यानं प्रयत्न राहील की सोलापूरची आन बान आणि शान महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठं महत्वाचं स्थान करणारा असा जिल्हा आहे आणि आज मंदिरात दर्शनाची संधी मिळाली असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। नमस्कार। आज बऱ्याच वर्षाने खरं तर सोलापूरला आणि सिद्धेश्वर मंदिरला येण्याचा योग आला। आदरणीय पवारसाहेब अनेक वेळा सिद्धेश्वर मंदिरात आलेले आहेत आणि आत्ताच भाऊंनी आदरणीय पवारसाहेबांनी आणि या मंदिराचं नातं आणि सोलापूरचं नातं या सगळ्या आठवणींना उजाळा आता दिलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्याचे आणि पवार कुटुंबाचे गेले 6 दशकाचे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे ह्या तालुक्यात येणं म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी माहेरी येण्यासारखं आहे। खूप ह्या जिल्ह्यांनी आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम केलं, आजही करत आले याची जाणीव दादाला आणि मला सातत्याने आहे। दादा ही नेहमी लक्ष बारकाईनी ह्या जिल्ह्यावर असतंच आणि त्याचबरोबर आज भरणे मामांवर खूप विश्वासाच्या नात्याने पक्षानेही आणि महाविकास आघाडी उद्धवजी असतील, बाळासाहेब थोरात असतील, दादा यांनी खूप विश्वासाच्या नात्याने सोलापूरची जबाबदारी भरणे मामांवर दिलेली आहे।